पुढची बातमी झी 24 तासच्या इम्पॅक्टची. उद्दिष्टपूर्तीचं कारण देत येवल्यात शासकीय मका खरेदी योजना बंद झाली होती. मका उत्पादकांचा हा प्रश्न झी 24 तासनं लावून धरला, त्यामुळे शासकीय मका खरेदी आता पुन्हा सुरू झाली आहे. येवला येथील खरेदी विक्री संघात मका उत्पादक शेतकऱ्यांची अशी लगबग सुरू आहे. गेल्या सोमवारी मात्र या शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण उद्दिष्टपूर्तीचं कारण देत पणन महासंघानं मका खरेदी बंद केली होती. अखेर या शेतकऱ्यांनी झी 24 तासकडे दाद मागितली. मका खरेदी बंद झाल्यानं शेकडो शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता होती, त्यामुळे झी 24 तासनं याचा पाठपुरावा केला, या संदर्भातलं वृत्त दाखवलं. अखेर पणन महासंघानं त्याची दखल घेत मका खरेदी पुन्हा सुरू केली आहे. शासनाने आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदी बंद केली होती, परंतु तीनंतर परत शासनाने मका खरेदी सुरू केली आणि इतर उर्वरित 75% शेतकऱ्यांचा मका 15 जुलैपर्यंत मका खरेदी केला जाईल. झी 24 तासच्या पाठपुराव्यामुळे बळीराजा सुखावलाय. मका खरेदी सुरू झाल्यानं या शेतकऱ्यांनी झी 24 तासचे आभार मानलेत. शासनाने मका खरेदी म्हणजे आम्ही मुलाखत दिली होती झी 24 तासला, तर ते झी 24 तासला दिल्याबद्दल शासनाने लगेच ती मका सुरू केली. झी 24 तासकडे आम्ही प्रयत्न केले, त्यांनी आमची दखल घेतली, तर पुन्हा ती 3 दिवसानंतर खरेदी विक्री चालू केली. तर आम्ही आभारी आहोत, झी 24 तासचे पण सरकारचे पण आभारी आहोत. आधीच लॉकडाऊनमुळे शेतमाल घरात पडून होता, त्यात तोंडावर आलेल्या खरीपाच्या पेरणीसाठी पैशांची नड होती. मात्र मका खरेदी सुरू झाल्यानं या शेतकऱ्यांची मोठी चिंता मिटली आहे. चेतन कोळस, झी 24 तास, येवला.